सन्मान नवदुर्गाचा, गौरव नारी शक्तीचा, पूजा शिंगार यांचा नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीच्या वतीने सन्मान, नारी तू नारायणी, आदिशक्ती चंडी तू, वात्सल्याचा धरा तू, स्त्री म्हणजे साक्षात शक्ती, आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झालेली आपण पाहत आहोत। यात उद्योग क्षेत्र मागे कसं बरं राहील, आज स्त्रियांनी व्यवसायात पाऊल ठेवत उद्योगात यशस्वी होत उद्योजिका झालेल्या आहेत। सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू झाला असून आई दुर्गेचा जागर सगळीकडे सुरू झालेला असून नऊ दिवस नऊ रंग नवरात्री उत्सवाच्या नऊ माळी। कालच्या पहिल्या माळेचा रंग नारंगी। पूजा गणेश शिंगार यांनी युनिक अँड ब्राउनी क्रिएशन या बॅग्स उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला असून स्कूल बॅग, कॉलेज बॅग, ट्रॅव्हल बॅग, महिलांना वापरण्यासाठी पर्स निर्माण करणाऱ्या व्यवसाय सुरू केला व या व्यवसायामुळे अनेक गरजू महिलांना रोजगार मिळून या महिलांच्या कुटुंबाला आज मदत होत आहे। अशा यशस्वी महिला उद्योजिका पूजा गणेश शिंगार यांच्या कार्याची दखल नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीने घेत आपल्या वृत्तवाहिनीच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवदुर्गेचा सन्मान केला आहे। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना युनिक अँड ब्राउनी क्रिएशनच्या संचालिका पूजा शिंगार यांनी दिली। नमस्कार, मी गीता तुषार सामसुका, नाशिक लोकशाही न्यूज तर्फे नवदुर्गा अवॉर्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा पहिला कलर आहे आपला केशरी। केशरी रंगासाठी आपण बोलवलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे पूजा शिंगार मॅमला। नमस्कार मॅम, तुमचं स्वागत आहे नाशिक लोकशाही न्यूजमध्ये। नमस्कार, मी सौ पूजा गणेश शिंगार, माझा बॅग मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे। आज मला लोकशाही नाशिक लोकशाही न्यूजने आमंत्रित केल्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानते। आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा रंग आहे केशरी, तर केशरी रंगाचे महत्त्व म्हणजे पार्वती मातेचे सातवे रूप, जे कालरात्री देवी जिला आपण काली माता म्हणतो, तिचा आवडता रंग हा केशरी आहे। केशरी रंग हा धैर्य आणि शौर्यतेचे प्रतीक आपण मानले जाते। थँक्यू मॅम, खूप सुंदर तुम्ही आम्हाला समजवलं। ॲक्च्युली काही काही आम्हालाही माहिती नव्हतं, तुम्ही आम्हाला जे एक्सप्लेन केलं ठीक आहे, हे माताजीचं आहे। पण तुम्ही आज हा, मी जेव्हा तुम्हाला विचारलं मॅम, तर तुम्ही ऑरेंज कलर चूज केला, पण तुम्ही कशाला, म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं की मी ऑरेंज कलर का बरं चूज करू, कारण की नवरात्रीचे नऊ कलर जे व्हाईट आहे, रेड आहे, तसे प्रत्येक कलरला म्हणजे कलरफुल आहे, प्रत्येक कलरला काहीतरी महत्त्व आहे। तर तुमच्या लाईफमध्ये मायथॉलॉजिकल सांगितलं, तुम्ही आता तुमच्या लाईफमध्ये ते काय इम्पॉर्टंट आहे सांगा, आणि आमच्या महिलांना पण सांगा आज तुम्ही इकडे आहे तर का बरं। तुम्ही, तुमचं जे बिझनेस आहे, मी ऐकलं की तुम्ही पहिले झिरो ते हिरो, ते तुम्ही कसं झाले ते आम्हाला सांगा, आणि तुमच्या लाईफमध्ये ऑरेंज केशरी कलरचं काय महत्त्व आहे ते आम्हाला सांगा, नाशिक लोकशाही न्यूजला तुम्ही प्लीज सांगा मॅम। आज मी केशरी रंग निवडला, याचं कारण म्हणजे केशरी रंग हा मला माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या लाईफमध्ये आणि माझ्या पूर्ण ह्या आयुष्याचा जो प्रवास आहे त्यामध्ये केशरी रंगाने मला ऊर्जा मिळते, काम करण्याची नवी उमेद मिळते, त्यामुळे मी हा रंग आज निवडलेला आहे। आणि जसं मी आधी सांगितलं, माझं नाव परत मी तुम्हाला सांगते, माझं नाव सौ पूजा गणेश शिंगार, माझा बॅग मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे। माझा बिझनेस मी अगदी मॅम म्हटल्या तसं मी झिरोपासून स्टार्ट केलेला आहे। थोडंसं बिझनेसमध्ये पडण्याच्या आधीची माझी जी स्टोरी आहे ती मी अगदी थोडक्यात मी एक्सप्लेन करते। माझं शिक्षण हे MLT झालेलं आहे, CMLT म्हणजे मी ॲज अ पॅथॉलॉजिस्ट म्हणून जॉब करत होते ह्या बिझनेसमध्ये पडण्याआधी। पण माझा मुलगा लहान असल्यामुळे आणि घरी सासूबाईंचं वय जास्त असल्यामुळे त्याला सांभाळू शकत नव्हत्या, आणि त्यामुळे मला तो जॉब सोडावा लागला। जसं की प्रत्येक स्त्रीचं असतं स्वप्न की आपण जे फील्ड आपण चूज केलेलं आहे, म्हणजे लग्नाआधी मी जे स्वप्न बघितले होते की मी ॲज अ पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करणार, चांगल्या हॉस्पिटलला अटॅच लाभ टाकणार, तर ते स्वप्न कुठेतरी चिरडल्यासारखं झालं। आणि तसं सांगायला गेलं तर मी डिप्रेशनमध्येच गेले होते, मी डिप्रेशनमध्येच गेले, पण त्यावेळी म्हणजे माझं असं म्हणतो ना आपण, ज्यावेळेस उतरतीचा काळ असतो त्यावेळेस कोणीतरी आपल्याला हात देतं आणि
तिथून पुढे मग आपला प्रवास परत स्टार्ट होतो. माझा टर्निंग पॉइंट म्हणजे माझी आई, की तिला माझ्याबद्दल म्हणजे खात्री होती की हिने ह्या फील्डमध्ये जरी काम नाही केलं तरी पण ती दुसऱ्या फील्डमध्ये पण ती अचीव करू शकते. तर माझे जेवढे कस्टमर वगैरे आहे, माझा बिझनेस ग्रो होण्याचं कारण फक्त माझे कस्टमर आहे, त्यांनी माझं काम चांगलं असल्यामुळे माउथ पब्लिसिटीने माझं बिझनेस वाढलेला आहे. मी कुठल्याही प्रकारची ॲडव्हर्टाईजमेंट कुठेही पेपरमध्ये दिलेली नाही आणि मी स्वतःही करत नाही, माझे जे कस्टमर आहे तेच माझी ॲडव्हर्टाईज करतात. कारण आपलं प्रोडक्ट चांगलं, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपलं प्रोडक्ट आणि आपण 100% बेस्ट जर दिलं तर आपल्याकडे लोक स्वतःहून येतील, आपल्याकडे सांगण्याची गरज नाही. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.